सर्व लातूरकरांना माझा स्नेहपूर्वक नमस्कार. आज 15 जुलै 2020 आणि आज लातूरमध्ये 15 दिवसाचा लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. पहिल्या दिवशी सर्व लातूरकरांनी यामध्ये चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि प्रशासनाच्या घालून दिलेल्या नियमांचं पालन करत प्रत्येक जण आपल्या घरीच आहे. आणि जी कोरोनाच्या रुग्णांमध्ये जी झपाट्याने वाढ मागच्या काही दिवसांमध्ये आपण पाहत आलेलो आहोत, ती बनत चाललेली साखळी तोडण्याकरिता सर्व लातूरकरांनी पुढाकार घेतल्याचं पाहून खरोखरच मला स्वतःला व्यक्तिशः आनंद झाला. याच पद्धतीचं सहकार्य आणि हीच सजगता आपण पुढील 15 दिवस पाळाल ही अपेक्षा व्यक्त करतो. या 15 दिवसाच्या काळामध्ये तातडीनं रुग्णांची संख्या ही घटणार नाही आहे, कारण कोरोनाचा संसर्ग एकापासून दुसऱ्यापर्यंत होण्यामध्ये कधी कधी 14 दिवसाचा कालावधी लागत असतो. त्यामुळं खरे ह्याचे परिणाम आपल्याला लॉकडाऊनचा काळ संपल्याच्या नंतर दिसून येणार आहेत. आणि जी संख्या आपल्याला जी वाढत चाललेली संख्या आपल्याला कुठेतरी नियंत्रणाच्या बाहेर जाईल का अशी जी भीती वाटत होती, ती प्रामुख्यानं त्याच्यावरती हा परिणाम दिसून येणार आहे. आणि 1 ऑगस्टपासून याचे आपल्याला आकडेवारीमध्ये घट होताना आपल्याला दिसून येईल. जी या सध्याचा जो वाढता दर आहे, या वाढत्या दराच्या नुसार अपेक्षित जी रुग्णसंख्या वाढणं अपेक्षित होतं त्यावरती नियंत्रण येणार आहे. त्यामुळं आपण प्रत्येकाने या सर्व सूचनांचं, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं, नियमांचं पालन करावं. प्रत्येकाने आपलं शहर सुरक्षित राहील, आपलं घर सुरक्षित राहील आणि आपण स्वतः सुरक्षित राहू याकरिता सतर्क राहणं आवश्यक आहे. आपल्या परिवारातील प्रामुख्यानं जे वयस्कर व्यक्ती आहेत, जे किमान 50 वर्षाच्या वरची व्यक्ती आहेत, त्यांची विशेषतः आपण काळजी घ्यावी. कुठल्याही क्षणी आपल्याला जर त्यांना कोरोनाच्या बाबतीतले काही सिम्पटम दिसून आले, कोणाला जास्तीचा ताप, खोकला, घशामध्ये खरखर किंवा डोकं दुखणं, उलटी येणं अशा पद्धतीचे जर लक्षणं दिले दिसून आले तर आपण ताबडतोब आमच्याशी संपर्क साधावा. तातडीनं त्यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरातील सर्व खाजगी रुग्णालय तर सुरूच आहेत, परंतु महानगरपालिकेचे 8ही आरोग्य केंद्र विविध भागातले हे सुरू राहणार आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय जो आपला आरोग्य विभाग आहे त्याचा एक विशेष टास्क फोर्स आपण तैनात केलेला आहे. हा टास्क फोर्स 24 तास उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे कुठल्याही नागरिकांनी वैद्यकीय उपचार मिळणार नाहीत अशी भीती बाळगण्याची गरज नाही आहे. आपल्या प्रत्येकाला माझी विनंती राहणार आहे की कुठलेही लक्षण दिसून आले तर कृपया लपवू नका आणि तातडीनं आमच्याशी संपर्क साधा. तातडीनं त्यावरती इलाज केल्याच्या नंतर पॉझिटिव्ह व्यक्तीच्या इतर परिवारातील इतर सदस्यांना त्याची बाधा होणार नाही हे आपल्याला भान बाळगता येईल. मला खात्री आहे सर्व लातूरकर या लॉकडाऊनच्या नियमांचं चांगल्या पद्धतीनं पालन करतील आणि आपल्या स्वतःला, परिवाराला आणि आपल्या लातूरला सुरक्षित ठेवण्याकरिता पुढाकार घेतील ही अपेक्षा. धन्यवाद.